नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता पहिली विषय गणित। बालमित्रांनो आपण बेरीज गाडी पाहिलं आहे, अभ्यासला आहे। आज आपण पाहणार आहोत शून्य मिळविणे। तर बालमित्रांनो या ठिकाणी काही चित्र देण्यात आलेले आहेत, ते समजावून घ्या। बेरीज कर, संख्या लिही व योग्य चित्रे काढ। या ठिकाणी पहा प्लेट दिलेले आहेत। प्लेटमध्ये तुम्हाला दिसत आहेत सफरचंद। किती सफरचंद आहेत? ओके, दोन। अधिक दुसऱ्या प्लेटमध्ये किती सफरचंद आहेत? काहीच नाही। काहीच नाही हे दाखवण्यासाठी आपण वापरतो शून्य, म्हणून त्या ठिकाणी शून्य लिहा। आता पहा दोनमध्ये आपल्याला शून्य मिळवायचे आहेत। आता सांगा या प्लेटातले दोन सफरचंद आणि तर काहीच नाही, म्हणून किती सफरचंद झाले? बरोबर दोनच राहिले, म्हणजेच दोनमध्ये शून्य मिळवले, दोनच राहिले। ओके, म्हणजेच दोन झाले। पुढील चित्र पहा। प्लेटात किती सफरचंद आहेत? तीन। तीन लिहा। अधिक दुसऱ्या प्लेटात किती सफरचंद आहेत? काहीच नाही, म्हणजे शून्य लिहा। आता तीन सफरचंदमध्ये काहीच नाही, म्हणजे शून्य सफरचंद मिळवले। झाले किती? तीन, म्हणून खाली उत्तर लिहा तीन। ओके, पुढे पहा प्लेटामध्ये किती सफरचंद आहेत? एक। बरोबर, त्यामध्ये शून्य सफरचंद मिळवा, म्हणजे काहीच मिळवायचं नाही। एक अधिक शून्य एक, एकच सफरचंद राहिला। ओके, पुढे प्लेटामध्ये सफरचंद किती आहेत? पाच। पाच अधिक प्लेटामध्ये काहीच नाही, म्हणजे शून्य सफरचंद। खाली शून्य लिहा। पाचमध्ये शून्य सफरचंद मिळवले, झाले पाच, म्हणून पाच अधिक शून्य पाच। ओके, तर बालमित्रांनो कोणत्याही संख्येमध्ये जर शून्य मिळवले तर उत्तर तीच संख्या येते, हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, चला बेरजेचा सराव करूया। पहिलं उदाहरण, चार अधिक एक। ओके, चार बोटे घेतली, एक बोट घेतला, चारमध्ये एक मिळवा। बरोबर पाच, पाच लिहा। पुढील उदाहरण, तीन अधिक पाच। तीन बोटे घ्या, त्यामध्ये पाच बोटे मिळवा। तीनमध्ये पाच मिळवले, झाले आठ। बरोबर, पुढील उदाहरण उभ्या मांडणीमध्ये आहे, सहा अधिक दोन। सहामध्ये दोन मिळवा। बरोबर, सहानंतर सात आठ, म्हणजे उत्तर आले आठ। पुढील उदाहरण, सात अधिक शून्य। सातमध्ये शून्य मिळवा, म्हणजे काहीच मिळवायचं नाही, उत्तर आले सात। बरोबर, तर बालमित्रांनो पुढील उदाहरण पहा, पाच अधिक चौकट बरोबर सात दिले। तर बालमित्रांनो या ठिकाणी पाचमध्ये काहीतरी अंक मिळवायचा आहे, मिळवला आहे आणि उत्तर आलेलं आहे सात। मला सांगा पाचमध्ये किती मिळवल्यावर सात येतात? बरोबर, पाच नंतर सहा आणि सात, म्हणजे दोन अंक मिळवल्यावर उत्तर सात येतं, म्हणून चौकटीतल्या हा दोन। ओके, पुढील उदाहरण, आठ अधिक चौकट बरोबर नऊ। तर बालमित्रांनो आठमध्ये किती मिळवल्यावर उत्तर नऊ येते? बरोबर, आठ आणि एक नऊ, म्हणजेच आठमध्ये एक मिळवलं की उत्तर नऊ येतं, म्हणून चौकटीतल्या हा एक। पुढील उदाहरण, दोन अधिक चौकट बरोबर पाच। बालमित्रांनो दोनमध्ये किती मिळवल्यावर उत्तर पाच येतं? बरोबर, दोनमध्ये तीन मिळवा, उत्तर येतं पाच। बरोबर, तर बालमित्रांनो पुढील उदाहरण पहा, चौकट अधिक चौकट बरोबर आठ। कोणत्या दोन संख्यांची बेरीज आठ येते? बरोबर, चार अधिक चार आठ येऊ शकतं, एक अधिक सात आठ येऊ शकतं, पाच अधिक तीन आठ येतात। ओके, सहा अधिक दोनसुद्धा आठ येतात, आठ अधिक शून्य बरोबर आठ येतात,
तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला 8 हे उत्तर येऊ शकतं. ओके बालमित्रांनो, हा व्हिडिओ वारंवार पहा, घटक समजावून घ्या, यातील उदाहरणे तुमच्या वहीत लिहा. ओके थँक्यू.